आदरणीय बाळासाहेब बोंबोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित संगरे या ठिकाणी प्रचार सभेला उपस्थित असणारे या गावचे दिलीपदादा पाटील, विजय मिरजे, ग्रामपंचायत सदस्य सर्जराव सकळे, दीपक आवटी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव सुतार, खंडेराजूरचे राष्ट्रवादीचे नेते भास्करराव शिंदे आणि उपस्थित शेतकरी भावंड तरुण मित्र, या गावातल्या सलगरे गावातल्या सगळ्या तमाम शेतकरी बंधूंना भावांना माझी विनंती आहे की विठ्ठलदाजी पाटलांनी ज्या विचाराने या जिल्ह्यात या गावात या तालुक्यात राजकारण केलं त्याच विचाराने पुन्हा राजकारण करण्याची वेळ आलेली आहे। कारण का काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, या तिन्ही पक्षांचा विचारधारा वेगळ्या आहेत, पण या तिन्ही पक्षांची एका विचाराबाबत समान धर्म आहे, तो म्हणजे यातलं कोणीही जातीवादी विचारसरणीचं नाही। म्हणजे हा आमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा, तो या धर्माचा, तो त्या धर्माचा, म्हणून जाती जातीत आणि धर्माधर्मामध्ये भांडणं लावून राजकारण करणारे हे तिन्ही पक्ष नाहीत। जो शेतकरी घालवतो दर वर्षाला, त्या 10 टन ऊस घालवणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा दर वर्षी आम्ही साधारणतः 10,000 रुपये दर वर्षी मिळवून देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। दुधाला प्रति लिटर 5 रुपये वाढवण्यामध्ये आमच्या आंदोलनामुळे यश आलं। आपले उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा आपण सगळेजण स्वागत करूया। किंबहुना ह्या नोटा जरी रस्त्यावरती हातरल्या असत्या दिलीप भाऊ, तर नोटांचे रस्ते झाले असते। 2552 कोटी म्हणजे काय? थोडा निधी आहे काय? इथं सगळं गाव जरी बसलं तरी मोजायला येणार नाही, एवढा निधी 2552 कोटी। तो जर आला असता भाऊ, तुम्ही आणला असता, तर सगळे रस्ते नोटांचे झाले असते, पण ते तुम्ही केलेलं नाही। या तालुक्यात रस्ते आहेत का खड्डे आहेत हेच कळत नाही। म्हणजे अत्यंत मागास तालुका गेल्या 10 वर्षांमध्ये सुरेश भाऊंनी ठेवलेला आहे। मग अशा माणसाला आपण विधानसभेत परत पाठवायचं का? आणि म्हैसाळ योजनेचं पाणी शेतकऱ्यांनी विकतच घेतलं पाहिजे, पैसे देऊनच घेतलं पाहिजे, ही भूमिका सुरेश भाऊ खाडे आणि खासदार संजय काकांची आहे। आणि मग नोटा घेऊन, बंडल घेऊन नेते मोठे करणारे सुरेश भाऊ खाडे मोठे करायचे का? सामान्य शेतकऱ्यांना बळ देणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठी करायची, याचा फैसला तुम्ही करायचा आहे भावान? ईडीची चौकशी शरद पवार साहेबांच्या पाठीमागे लावली, त्या दिवशी शरद पवार साहेबांनी सांगितलं की दिल्ली पुढे महाराष्ट्र झुकणार नाही, कदापि झुकलेलं नाही, झुकणार नाही। त्यामुळे तरुणाई अक्षरशः वेड्यासारखी शरद पवार साहेबांच्या पाठीमागे लावलेले आहे। जो आपल्या कुटुंबातला माणूस आहे, जो आपल्या भावासारखा आहे, जो तो आपल्या मुलासारखा आहे, अशा सामान्य माणसाला मृत्यू करायची आपण संधी दिली। मित्रांनो, फार बोलण्याजोगं आहे, पण बाळासाहेब धोरणांना बेळंकीच्या सभेला जायचं आहे, ते यानंतर बोलणार आहेत। त्यामुळे एक सांगतो मित्रांनो तुम्हाला, आपण सामान्य माणसं आहे, सामान्य माणसाचं मोठं केलं तर आपण सुद्धा आपलं एक भाग्य आपण लाभलं असं समजू शकतो। की जर बॅटा तुम्ही मतदान दिलं आणि बाळासाहेब आमदार झाले, तर तुम्ही आम्ही आमदार झाले सर का? कारण मल्लेवाडी आणि सलगर याच्यामध्ये खूप कमी अंतर आहे। मल्लेवाडीचा एखादा सामान्य कार्यकर्ता, माझ्यासारखा एखादा मागासवर्गीय युवा एवढा मोठा आमदारकीचा अवाका कसा काय विचार करू शकतो, आणि माझ्यासारखा युवक कसं काय आमदारकीचे धाडस करू शकतो? मला सांगावंच वाटतंय की हे धाडस फक्त मेडी फक्त तुमच्या शिवार केलेलं आहे। कारण 10 वर्षामध्ये आमदाराने काय केलं नाही, 10 वर्षामध्ये आमदाराने फक्त फसवायचे धंदे केले, खोटं बोलायचे धंदे केले। उच्च शिक्षण द्यायचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं, अशा माझ्या अत्यंत अभ्यासू विद्यार्थ्यांना मुलाला एखाद्या चांगली सुंदर अभ्यासिका आहे का? IPS, UPSC, IAS अधिकारी जर होणार असेल, ऑनलाईन परीक्षा द्यायची असेल आणि त्यांना अधिकारी व्हायचं असेल, तर कोणतं अभ्यासिका आमच्या या विधानसभा मतदारसंघामध्ये या आमच्या आमदारांनी विद्यार्थ्यांसाठी केली, युवकांच्यासाठी केली, आणि कसल्या तुम्ही समस्या मुक्त केला, कसला मागणी मुक्त केला? आज ह्या रस्त्याची अवस्था बघितली, इथले नेते सुद्धा जमतो ज्याला आंदोलनामध्ये सामील झाले होते, हा जो आता रस्ता झाला
मिरज ते सलगर ह्या रस्त्याचे कामाचे पैसे मी मंजूर करून आणले आणि याला घेतले नेते साक्षीदार आहे. आमदार म्हणून त्याने काय करायला पाहिजे होतं आणि आमदारपणे त्याने ते खरोखर अयशस्वी झाले. मी आमदार झाल्यानंतर पहिलं काम कुठलं करणार, आमच्या या शेतकऱ्याचे जीवनदायी असणारी मैशाळ प्रकल्प योजना 12 महिने 24 तास चालू झाले पाहिजे आणि मोफत पाणी दिलं पाहिजे हे काम बाळासाहेब बरे तुमच्यासाठी करणार आहे. आज मैशाळ प्रकल्प आमचा जीवन परसर आहे हे मी करणार. त्याचबरोबर माझ्या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये एखादा चांगला कारखाना एखादा उद्योजक ह्या पूर्व भागात आला का आणि माझ्या 4-2 नव्हे एका तरी तरुणाला ह्या आमदारांनी काम दिलं का आणि मग काय म्हणतात मी समस्या मुक्त केली मी मागणी मुक्त केली. माझं पहिलं काम असेल अभ्यासपूर्वक अभ्यास करायचा असतो. आमदाराने विधान भवन मध्ये शासनाच्या योजना अभ्यासून मिरज तालुक्यातल्या या दुष्काळी भागासाठी चांगल्या योजना द्यायला पाहिजेत. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी एखादा चांगला उद्योग आणायला पाहिजे आणि तो आणणं येणे गरजेचं होतं. या त्यामध्ये ते अपयशी झालेत आणि म्हणतात मी समस्या मुक्त केली. कोणती समस्या मुक्त केली तुम्ही? ह्या फक्त समस्या कोणत्या मुक्त केल्या? मोठ्या सगळ्या फुडांना एकत्र केलं आणि काहीतरी त्यांच्या समस्या मुक्त केल्या असतील. पण मला खात्री होती नेते कुठल्याही बाजूला असतील तर जनता बाळासाहेबांवरच्या पाठीशी एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी आहे ह्याचे मला तुमच्या सर्वांना बघून वाटलं. मला ऊर भरून आलंय. मला एकच सांगा असं वाटतंय या देशामध्ये जे 10 वर्षामध्ये मोदी शासनानं राज्य केलं फक्त आणि फक्त खोटं बोललं. माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार म्हणून तुमचा प्रतिनिधी म्हणून एकदा फक्त संधी द्या.